नमस्कार, आज आपण बनवणार आहोत टाकळ्याची भाजी। ही भाजी रानभाजी असून अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। इथे मी टाकळ्याची भाजी घेतलेली आहे। टाकळ्याची भाजी ही ना रानभाजी असते, अशी असते ही। पानं आपली मेथीची भाजी कशी असते त्याप्रमाणेच असते, पण ही भाजी आहे ना आपण देठं घ्यायची नाहीत, नुसती अशी पानं पानं काढून घ्यायची आहेत। अशी पानं पानं काढून आहेत ना मी स्वच्छ धुवून आहे ना भाजी बारीक चिरून घेतलेली आहे। इथे मी दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि आपल्याला ना अर्धी वाटी ओलं खोबरं लागणार आहे, चार चमचे तेल, तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, चवीपुरतं मीठ। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, तो आपला पॅन तापलेला आहे, त्यात आपण ना चार चमचे एवढं तेल घालून घेऊया। तेल चांगलं तापून घ्यायचं आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण यात कांदा टाकून घेऊया आणि ओली मिरची पण टाकूया। कांदा नरम होईपर्यंत ना आपण परतून घेऊया। आता आपला कांदा नरम झालेला आहे, आता आपण त्यात ना भाजी टाकून घेऊया। व्यवस्थित अशी ना मिक्स करून घेऊया। आता आपण यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया। परत आहेत ना व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया भाजी। आता आपण गॅस कमी करून आहे ना झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी वाफवून घेऊया। आता 10 मिनिटं झालेली आहे। आता आपली भाजी ना छान अशी शिजलेली आहे। आता आपण यात ना ओलं खोबरं टाकून घेऊया। टाकळ्याची भाजी घेताना आहे ना एकदम कोवळी घ्यायची आहे, त्यामुळे आपली वाफेवर भाजी शिजते। जाड अशी काळवट पानं असतात ना ती घ्यायची नाहीयेत, ती कडू पण लागतात आणि शिजत पण नाही। आता आपली टाकळ्याची भाजी तयार आहे। आता आपण ना गॅस बंद करून घेऊया। अशा प्रकारे टाकळ्याची भाजी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।